घरातल्या साहित्यांमध्ये एकदम पटकन अशी बर्फी बनवायची आहे, तर ही घ्या रेसिपी. पाववाटी रवा, पाववाटी मैदा आणि पाववाटी डेसिकेटेड कोकोनट वापरून आपण ही बर्फी बनवणार आहोत. एकदम टेस्टी लागते, बनवायला ही खूप सोपी आहे. हाय नमस्कार, मी सुप्रिया, संचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे. एकदम झटपट आणि तितकी टेस्टी अशी ही होणारी बर्फी आहे. चला तर सुरुवात करूयात. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे. हे तूप मी वितळून घेतलेलं नाही, ते छान तापून घेऊयात आपण कडकडीत असं. आणि त्यामध्येच आता आपण पाववाटी मैदा टाकणार आहोत. आता हा मैदा पुढील 1 ते 1.5 मिनिट एकदम लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे. मैदा भाजायला टाइम लागतो थोडासा, त्यामुळे आपण पहिल्यांदा मैदा टाकून घेतलेला आहे तुपामध्ये. मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. फक्त गव्हाचं पीठ वापरताना पहिल्यांदा रवा टाकायचा, भाजून घ्यायचा आणि नंतर न गव्हाचं पीठ, कारण गव्हाचं पीठ पटकन भाजलं जातं. आता आपण पाववाटी रवा टाकलेला आहे. आता हा रवासुद्धा आपण भाजून घेऊया आणि हे दोन्हींला हलका ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आणि त्यानंतरनं यामध्ये पाववाटी डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. आता हलका बदामी रंग आलेला आहे, आता आपण कोकोनट टाकून घेऊया आणि हा सुद्धा पुढील 1 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतरनं यामध्ये तुम्ही पिठी साखर वापरू शकता, कारण पिठी साखर हे मिश्रण गरम आहे. पिठी साखर पटकन हलवायची, नाहीतर ती कॅरमलाइज होते, याच्या गुठोळ्या होतात. शक्यतो ही पिठी साखर तुम्ही नंतरनं वापरली तरीही चालेल. आता 1 वाटी गरम दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जर पिठी साखर तेव्हा वापरली नाही तर दूध टाकल्याच्या नंतरनंही वापरू शकतात. आणि आता हे पाहू शकता मिश्रण एकदम कोरडं झालेलं आहे. मिश्रण कढई सोडायला लागलं की गॅस बंद करायचा. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. आणि आता हे छान थंड करून घ्यायचं आहे. हलकं कोमट होईल तोपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता कोमट झालेलं आहे, यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड आणि थोडासा फूड कलर टाकायचा. तुमच्याकडे पावडर कलर असेल तरीही चालेल, आवडीचा कोणताही कलर वापरू शकता. मी या ठिकाणी लेमन येल्लो कलर टाकलेला आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर मिश्रण तुमचं कोरडं झालं असेल तर थोडंसं गरम दूध टाकून ते मळून घेतलं तरी चालेल. आणि आता छोटे छोटे गोळे करून, तुम्ही जर पेढा बनवायचा असेल तर पेढ्या साईजचे गोळे बनवू शकता. आता मी थोडासा लंबगोळा असा शेप देणार आहे, ओवल या पद्धतीने. आता तुम्ही सर्व अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपल्याकडे घरी नारळ असतो, त्याची मागची काळी बाजू असते ब्राऊन कलर, ती किसून घ्यायची आणि बाकीचा नारळ किसून मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचा. आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार होतं. एकदम सोपं आहे करायला घरी. आता थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेऊया आणि जे आपण गोळे बनवले आहे ते याच्यामध्ये डीप करून घ्यायचे. सर्व साईडनी छान कोकोनटने कोट करून घ्यायचे आणि या ठिकाणी आपली बर्फी रेडी आहे. एकदम पटकन होते, करायलाही सोपी आहे, खायला तितकीच टेस्टी लागते. तुम्हाला नक्की आवडेल, एकदा करून पहा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा. बर्फी बनवल्याच्या नंतरनं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही बर्फी कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल.